नमस्ते मित्रों, माझं नाव रमेश अनंत दातार। आज मी तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयाचं एक मॉडेल दाखवणार आहे की जेणेकरून आपल्याला पायथागोरसचं प्रमेय चटकन समजेल। पायथागोरसचं प्रमेय असं आहे की कोणत्याही काटकोन त्रिकोणात, त्या काटकोन त्रिकोण आहे, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांचा बेरीज एवढा असतो। हा इथे काटकोन आहे म्हणजे हा कर्ण झाला, हा कर्णावरचा चौरस पूर्ण केलेला आहे, तसेच इतर दोन बाजूंवरचे चौरस पूर्ण केलेले आहेत। आता ए वर्ग म्हणजे काय? ए बाजू असलेला एक चौरस, बी म्हणजे बी बाजूवर काढलेला दुसरा चौरस, आणि सी म्हणजे कर्णावर काढलेला तिसरा चौरस। आता या कर्णाचा वर्ग म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंवर काढलेल्या चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढं असतं। मग आता कर्ण आहे 13 सेंटीमीटर, मग 13 चा वर्ग झाला 169 चौरस सेंटीमीटर, ही बाजू आहे 12 सेंटीमीटर, 12 चा वर्ग झाला 144, ही बाजू आहे 5 सेंटीमीटर, 5 चा वर्ग झाला 25, 144 अधिक 25 बरोबर 169 येतं, आणि याचं क्षेत्रफळ बरोबर 169च आहे, म्हणजे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ या दोन चौरसांच्या बेरजे एवढं आहे। आता पायथागोरसचं प्रमेय आपल्याला चटकन समजावं असं एक मी मॉडेल तयार केलेलं आहे। या मॉडेलमध्ये हा एक काटकोन त्रिकोण आहे, इथे वरती काटकोन आहे, या काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण, आणि या दोन बाजूंवरच्या हे चौरस, हे तीन चौरस पूर्ण केलेले आहेत। आता या चौरसाचं क्षेत्रफळ या दोन चौरसांच्या बेरजे एवढं दाखवायचं। आता हा जो पिवळा रंग आहे हा या चौरसामध्ये भरलेला आहे। आता मी ही चेन अशी फिरवून दाखवतो तुम्हाला। आता हा पिवळा रंग इथे होता तो या दोन चौरसात आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला? ह्या चौरसाचं क्षेत्रफळ या दोघांच्या बेरजे एवढं आलं। हेच पायथागोरसचं प्रमेय आहे।